रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दिबा पाटील शाळेत हॅप्पी स्कूल उपक्रमांतर्गत विविध साहित्यांचे वाटप आणि डिजिटल बोर्डच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले असून या शैक्षणिक साहित्यांचे आणि डिजिटल बोर्डाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील शाळेला हॅप्पी स्कूल अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप आणि डिजिटल बोर्डचे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसाठी घड्याळ, रिंग, डंबेल्स, दोरी उड्या, ढोल, ताशा, नेलकटर, बॅडमिंटन, माई, कॅरम बोर्ड आणि डिजिटल बोर्ड देण्यात आला आहे. या सर्व साहित्यांचे वाटप माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, रोटरीचे अध्यक्ष रतन खारोला, रोटरीचे सचिव अनिल खांडेकर, मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन, मुख्याध्यापिका अनुपमा डांबरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज या इथे हा कार्यक्रम येथे करण्यात आलेला आहे. रोटरी क्लब पनवेल सेंटर हे नेहमीच पनवेल शहरामध्ये ज्या विविध अशा शैक्षणिक संस्था असतील किंवा शासकीय संस्था असतील ह्यांना मदत व्हावी आणि चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा या नागरिकांना उपलब्ध व्हाव्या यासाठी नेहमीच येथे कार्यक्रम करत असते, अशा प्रकारच्या मदत करत असते. खरोखरच रोटरी क्लब पनवेल सेंटरचे हे कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे, चांगलं असं कार्य आहे. त्यांचं एवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आज या इथे त्यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून या इथे जो किट, या इथं ई लर्निंग स्कूलचं किट आणखी झालं, त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणखी इतर सुद्धा सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार याचं या इथे उद्घाटन होत आहे. मी सांगेन, पनवेल महानगरपालिका आपली स्थापन झाली 2016. 2016 नंतर मग या इथली जी शाळा पूर्वीची होती कन्या शाळा होती, कन्या शाळा सोडून मग त्याच्याऐवजी या इथे एक चांगली मुंतेज अशी वास्तू अशी या इथे व्हावी, जेणेकरून मग सरस्वती शाळा असेल आणखी इतर शाळा असतील या एकत्र या इथे घेता येतील आणि सध्याच्या काळाला अनुसरून आणि त्याचबरोबर पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा या इथे आपल्याला शैक्षणिक संस्थेला आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधा या इथे देता येतील यासाठी आपण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून एक ही अतिशय फुलफ्लेज अशी चांगली अशी इमारत आपण या इथं बांधलेली आहे. आपल्या पनवेल महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेची आपण उद्दिष्टच आपण त्यावेळेला स्थापन होताना ठरवली ती अशा प्रकारे होती की एक क्रमांक एक वरती आरोग्य सुविधा, क्रमांक दोन वरती शैक्षणिक सेवा, शैक्षणिक सेवा, शैक्षणिक सुविधा आणि क्रमांक तीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर पुढे. तर आपण आपल्या प्राधान्य क्रमामध्ये क्रमांक 2 आपण शैक्षणिक सुविधा आपण ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण अपेक्षितच हे करत आहोत की आपल्या शैक्षणिक सेवा सुविधा या चांगल्या असाव्यात. एमएमआरडीए क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अंदाजे 8 ते 9 एवढ्या महानगरपालिका ह्या येतात. या महानगरपालिकांमध्ये आपण पाहाल तर नवी मुंबई महानगरपालिकेचा शैक्षणिक सेवांचा जो दर्जा आहे तो उच्चतम असा समजला जातो आणि नक्कीच आमच्या दृष्टीने पुण्याच्या नंतर मग जर शैक्षणिक संस्थांचा चांगला दर्जा असा कुठं कोणाचा असेल तर तो नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक संस्थांना आम्ही आदर्श धरून आम्ही हे अपेक्षित करतो की पनवेल महानगरपालिकेतील शाळा या इथे ज्या प्रकारे या इथे नागरिक हे महानगरपालिका झालेली आहे तर मग आता त्याचा फायदा हा नागरिकांना होऊ शकेल. तर मग आम्ही हे अपेक्षित करतो की इथली शैक्षणिक सेवा, शैक्षणिक सुविधा आहेत या सुद्धा त्या दर्जाच्या व्हाव्यात. नक्कीच माझा दिल्लीच्या दिल्लीमध्ये ज्या प्रकारे शाळा झाल्या त्याच्याबद्दलचा अभ्यास हा तोटक असेल, परंतु नवी मुंबईने जेवढ्या समर्थपणाने इथे शैक्षणिक सुविधा उभ्या केलेल्या आहेत आज सर्व लोक, सर्व नागरिक हे सुद्धा पनवेल महानगरपालिकेकडून त्या प्रकारे अपेक्षा करत आहेत आणि म्हणूनच या इथे बिल्डिंग या इमारतीचं बांधकाम करताना सुद्धा आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेने ही इमारत अशी अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज असावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अर्थात त्यातलं मी फक्त महत्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहे ते म्हणजे एक ई लर्निंग आपल्याला खाली दिलं गेलेलं आहे. ते आपल्याला एक मोठा 50-52 इंचा टीव्ही दिला गेला आहे आणि त्याला कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर दिलंय
ज्याच्यामध्ये पहिली ते सातवी मराठी मीडियमच्या आणि सेमी इंग्लिशच्या सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना लागणारं सर्व धडे त्याच्यामध्ये आहेत, सर्व विषयांचे सर्व धडे आहेत. मुद्दा पण मी शिक्षकांसाठी म्हणून सांगेन, 2010-11 पासून आम्ही हे असं ई लर्निंग वेगळ्या शाळांना देत आलो. आमच्या मोठी डिस्ट्रिक्ट किंवा किंवा म्हणजे रायगड पुणे जिल्ह्यामध्ये म्हणून आम्ही जवळजवळ 3000 शाळांना असं स्वरूपात व्यवस्था केलेली आहे. जेव्हा सुरुवातीच्या काळात अशा स्वरूपाची व्यवस्था केली जात होती तेव्हा एवढे मोठे टी व्ही आपल्याकडे स्मार्ट टी व्ही नव्हते, तर त्यावेळेला आम्ही कम्प्युटर देतो, मोठा हार्ड डिस्क प्रोजेक्टर देतो आणि स्क्रीन देतो आणि मग मुलं त्यातला वेगवेगळे धडे शिकायचे. असं त्यांना लक्षात आलं की जेव्हा अशा स्वरूपाची ई लर्निंग सुविधा ज्या ज्या शाळात दिली गेली त्या त्या शाळांची गुणवत्ता खूप सुधारली. म्हणजे काही शाळा आहेत रिमोट एरियातल्या पुणे जिल्ह्यामध्ये हळे फाटा आहे किंवा नारायणबाग तिथनं आज जाणाऱ्या शाळेत म्हणजे तालुक्यातल्या आपल्या शाळा आहेत, त्या शाळांचे 10वीचे निकाल पूर्वी 40-50% लागत असत आणि ते एकाएकी हे सगळं सुधारा निकाल 80% उपर जायला लागतो. कुठल्या काही शाळांमध्ये तर विद्यार्थी शाळा सुटल्यावर थांबून शाळेच्या कोणाच्या तरी एखाद्या सिनियर माणसाच्या मदतीने म्हणजे शिक्षक असतील किंवा वॉचमन असेल किंवा त्याच्या स्वरूपाचं कोणा असेल तर त्याच्या मदतीने पुन्हा ते इक्विपमेंट चालू करून ते ई लर्निंगचं मोड्यूल जे आहे ते चालू करून शाळा सुटल्यासुद्धा शाळेत थांबून परत घरे मुलं बघायला लागतात. म्हणजे एक प्रकारची शिक्षणाची गोडी ह्या मुलांच्या निर्माण केली गेली. काळ बदलला, आता स्मार्ट टी व्ही आले, त्यामुळे आता हे ई लर्निंगचं जे मूल आहे किंवा ई लर्निंगची जी सुविधा आहे ती आता प्रोजेक्टर आणि स्क्रीन न करता हे डॉंगल लावून सॉफ्टवेअर देऊन स्मार्ट टी व्हीवर केली जाते. ते अतिशय सोपं आहे, म्हणजे ते आता चालवायला पण सोपं आहे. सगळी मुलं आपली आपली प्रश्न ऑन करून आपलं आपलं शिकू शकतात असं स्वरूपाचं ते साधन सामग्री आहे. तर तुम्हाला सगळ्या मुलांना शाळा सुटल्यानंतर सुद्धा जर तुमचा धडा बघायचा असेल, तुमचा प्रयोग बघायचा असेल, सायन्सचा धडा बघायचा असेल, इंग्लिश मराठी गणित काही जे असेल तर शाळा सुटल्यानंतर सुद्धा तुम्ही इथं थांबू शकता थोडा वेळ आणि आपल्याला पाहिजे तो धडा त्या टी व्हीवर बघून आपण शिकू शकतो.